să ai curșa de care mă arăt să se să care rastrite în care am fertilizers limited Mumbai. Ian ce s-a întâmplat de mine noi. Khrib hangam bin pertine sparge mă de mi bhaagiat la ota. Maza nau Bachchan Vishnu Kambale, Mukkam Postam Mahitvidru, Taluka Sangola, Jilla Solapur. Mobile number 9921 54. Azi mi-am ajuns așteptat mare măcelica obiectiv pe care n-ar trebui. De asta ti practici cărta e. Dar surorile de mi m-a ajutat mare hanul global ne ducai de care e. Ii de mare zi firla cu nimeni nu jauce. De asta zi care șase dani încă de. De asta mare आता ही सुकण्यासाठी ठेवतो की अर्धा एक तास आता असं बसून घेतोय मी असं तुम्ही पण कोण पट्याव किंवा एखाद्या बॅनरवर शेतकरी करू शकताय की मी बीज प्रक्रिया केलेलं आहे तुम्ही बघू शकता असं सुकायला ठेवतोय सगळीकर असं की अर्धा तास सुकायला ठेवलंय ही सुकल्यानंतर मी हे जी पेरणी शेतामध्ये करणार आहे तर ह्या बीज प्रक्रिया करण्याचा फायदा काय शेतकऱ्याला की बियाणं किडकं जरी असलं किंवा काय तर आळीचा प्रादुर्भाव होत नाही ही उगवण क्षमता ही जी वाढती ह्याला पांढरीमुळी वाढती ही जी आर सी एफचं जैविक द्रवरूप खत बायोला हे जर वापरलं तर जमिनीची सुपीकता वाढती शिवाय पांढरीमुळी चालते आणि 25-30% उत्पन्नाची वाढ होती शेतकऱ्याला सगळ्यात जास्त ती लष्कर आळ आहे ना उगवण क्षमता जी अगदी 9-70% खराब होती मका तर असं केल्यानंतर उगवण क्षमता एक लेवलला होईल आणि चांगलं उत्पन्न शेतकरी घेऊ शकेल तर ह्या बीज प्रक्रियेचे फायदे अतिशय चांगले आहेत आणि आज शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो संमिश्र द्रव जैविक बायोला हे खत आहे द्रवरूप नसून हे खत आहे ही आता बीज प्रक्रिया होऊन जी शिल्लक राहिलेली आहे ती तुम्ही सेंद्रिय खताबरोबर पण देऊ शकताय आणि ड्रिपद्वारे तुम्ही शेतीला वापरू शकताय ह्याचा अतिशय चांगला असा फायदा आहे शेतकऱ्यांना आणि माझं एक शेतकऱ्यांना आव्हान आहे की प्रत्येक सर्व शेतकऱ्यांनी कोणतीही लागवड करण्यापूर्वी ज्वारी मका बाजरी गहू हरभरा ह्या सगळ्यांना बीज प्रक्रिया तुम्ही करूनच त्याची लागवड जर केली तर 25-30% आपला उत्पन्नात वाढ होईल आणि उगवण क्षमता चांगली होईल आणि एकसमतेची उगवण आल्यामुळं शेतकऱ्याला जी सुरुवातीला तोटा सहन करायचा आहे ती होणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी बायोला आर सी एफचं वापरावं असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद.